महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या निर्देशनानुसार शनिवारी दिनांक 25 सप्टेंबर 2021 रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दखलपूर्व व प्रलंबित प्रकरणावर सुनावणी होणार आहे. भारतीय घटनेचा अनुच्छेद 39 अ मध्ये 42 व्या घटना दुरुस्तीद्वारे लोकांना मोफत सल्ला व समान न्याय मिळणे कामी लोक न्यायालय घेण्यात आले. 1980 साली महाराष्ट्र राज्य कायदेविषयक सहाय्य व सल्ला ही योजना महाराष्ट्रात लागू केली. या योजनेच्या माध्यमातून लोक न्यायालय महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्यात आली. प्रश्न असा पडतो, लोक न्यायालय म्हणजे काय? लोक न्यायालय म्हणजे मत किंवा मन मिळाल्याने घेतलेल्या दोन्ही लोकांनी स्व इच्छेने समझोता करणे. लोक न्यायालयाच्या माध्यमातून सामोपचाराने व परस्पर संमतीने केसचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा, उलट तपास यांची गरज भासत नाही. लोक न्यायालयातील निवाड्याविरुद्ध अपील करता येत नाही, तसेच तेथेच केस संपते. सहमतीने वाद मिटवल्याने दोन्ही बाजूचा विजय होतो. हार जीत याचा प्रश्न उत्पन्न होत नाही. एकमेकांत द्वेष वाढत नाही. वेळ आणि पैसा यांची बचत होते. सदर लोक न्यायालयात फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, दिवाणी कौटुंबिक वादाची प्रकरणे, बँकेसंबंधित वाद, नुकसान भरपाई महावितरणाची प्रकरणे, नगरपंचायत ग्रामपंचायतीची करवसुलीची प्रकरणे इत्यादी दखल व दखलपूर्वक प्रकरणे आपसी तडजोडीसाठी ठेवण्यात येणार आहे. न्यायालयात प्रलंबित अथवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत अशा उरण तालुक्यातील पक्षकारांनी आपली तडजोडपात्रे प्रकरणे आपापसात तडजोडीद्वारे मिटवण्यासाठी 25 सप्टेंबरच्या लोक न्यायालयासाठी उरण न्यायालयात हजर राहून सदर लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिवाणी न्यायालय कनिष्ठ सर उरण न्यायाधीश निलेश एम वाली यांनी निर्भीड शोध प्रतिनिधीशी बोलताना दिले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड, तसेच उरण तालुका विधी सेवा प्राधिकरण, तसेच माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय इंगळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 25/9/2021 रोजी उरण कोर्टामध्ये न्यायालयामध्ये आपल्याकडे लोक न्यायालयाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये जी दाखल दिवाणी फौजदारी प्रकरणं आहेत ती आपण लोकांनी तडजोडीनं एकमेकांच्या समजुतीनं आपसात समजून दावा निकाली करण्यासाठी आपण ती त्या दिवशी नियोजन केलेलं आहे. तसेच यामध्ये पेंडिंग केसेस सोबत जी प्रिलिटिगेशन आहे म्हणजे दाखलपूर्व प्रकरणं ती सुद्धा आपण निकाली करण्यासाठी ठेवलेली आहे. तरी सर्व पक्षकारांनी संबंधितांनी याचा लाभ घ्यावा. लोक न्यायालयामध्ये आपल्याला 100% कोर्ट फी परत मिळते, त्यामुळे पैशाची वेळेची बचत होती, याचा सर्वांनी लाभ घ्यावा. त्यासाठी संबंधित पक्षकारांनी 25 सप्टेंबर पूर्वी न्यायालयात अर्ज देऊन लोक न्यायालयात प्रकरण ठेवण्यासाठी अर्ज करावा. निर्भीड शोधसाठी सुयोग गायकवाड, उरण. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.